नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पोपट देशमुख, एल टिप्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या ऑफिशियल चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या एल टिप्समध्ये आपण बघणार आहोत मानेचे काही व्यायाम, मान दुखणी टाळण्यासाठी मानेचे काही खास असे उपाय किंवा व्यायाम. कालच्या व्हिडिओमध्ये आपण मानेचे काही टिप्स फॉलो केल्या किंवा माहिती करून घेतल्या, ज्याने आपल्याला मानदुखीचा त्रास होऊ नये यासाठी काही टिप्स सांगितल्या होत्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मानदुखी होऊ नये किंवा मानदुखी टाळण्यासाठी किंवा मानदुखी झाली असेल तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी काही असे व्यायाम, मानेचे व्यायाम सांगणार आहे. असे मानेचे कोणकोणते व्यायाम आहेत जे आपण केल्यामुळे आपली मानदुखी थांबू शकते किंवा मानदुखीपासून त्रासापासून आपली सुटका होऊ शकतो, तर त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. हे व्यायाम अगदी सहज सोपे आहेत आणि आपण कुठेही करू शकतो आणि कसेही करू शकतो. उभा राहून केले तरी चालतात, बसून केले तरी चालतात, किंवा आपल्याला थोडासा वेळ भेटला सकाळीच करावं असं, दिवसभरात कधी वेळ भेटला तरी व्यायाम केले तरी चालतात. तर कोणते आहे? सगळ्यात पहिला म्हणजे आपली मान अशी खाली घ्यायची, अशी खाली घ्यायची, ही स्थिती 5 सेकंद ठेवायची. त्याच्यानंतर हळूवार अशी सरळ करून पूर्व स्थिती द्यायचं. त्याच्यानंतर अशी वर करायची, वर जितकं आपल्याला वर ड्रेस करता येईल, वर छताकडे बघता येईल तितकं केलं तर चांगलं राहत. ही स्थितीमध्ये 5 सेकंद थांबायचं. अशी स्थिती प्रत्येक वेळेस एक 5-5 वेळेस ही स्थिती करायची. त्याच्यानंतरचा दुसरा व्यायाम म्हणजे आपली मान डाव्या बाजूला किंवा आणि उजव्या बाजूला झोपायची, म्हणजेच आपले जे कानाचे कान आहेत ते आपल्या खांद्याला टेकले पाहिजेत, हात सरळ ठेवायचे. या स्थितीत 5 सेकंद थांबायचं, पूर्व स्थिती द्यायचं. त्याच्यानंतर विरुद्ध बाजूस असं दोन्ही बाजूस 5-5 वेळेस जर केलं तरी आपल्या मानेच्या दुखण्यापासून किंवा मानेच्या त्रासापासून आराम मिळू शकतो. त्याच्यानंतरचा तिसरा व्यायाम म्हणजे आपली मान जी आहे ती गोल फिरवायची, सर्कल मध्ये गोल फिरवायची. अशी एका बाजूने म्हणजे क्लॉकवाईज 5 वेळेस आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे विरुद्ध बाजूने पण अशी 5 वेळेस, अशी 5-5 वेळेस जर मान फिरवली तरी मानेचा व्यायाम आपला चांगल्या प्रकारे होऊ शकतो. फक्त हा व्यायाम करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे मान जास्त फास्टमध्ये फिरवायची नाही, स्लोली एकदम स्लो मोशनमध्ये करायचं, कारण की याच्यामुळे काही वेळेस चक्कर येण्याचा त्रास जाणवतो. त्याच्यानंतरचा तिसरा व्यायाम म्हणजे आपले जे हात आहेत ते हात पाठीमागे डोक्यावर ठेवायचे, हात डोक्यावर ठेवायचे आणि आपल्या हाताने डोक्याला थोडासा जोर द्यायचा, आणि हाताने डोक्याला जोर द्यायचा आणि डोक्याने पाठीमागे हातावर जोर द्यायचा. अशा प्रकारचा हा व्यायाम आहे. याच्यामुळे मानेचे पाठीमागचे जे स्नायू आहेत ते आराम मिळतो. हा व्यायाम 1-5 सेकंद केला आणि नंतर पूर्वस्थिती देऊन परत असं 4-5 वेळेस याचं करायचं. त्याच्यानंतरचा दुसरा व्यायाम म्हणजे तुमचे जे तळहात आहेत ते कपाळावर ठेवायचे, तळहात असे कपाळावर ठेवायचे आणि त्यांनी तळहाताने तुमच्या डोक्यावर पाठीमागं जोर द्यायचा, आणि ते डोक्याने जे म्हणजेच डोक्याने असं समोर तळहातावर जोर द्यायचा. हे असं केल्यामुळे आपले जे मानेचे स्नायू आहेत इनांचे तर याच्यामध्ये आराम मिळतो. हा व्यायाम चांगला हे होतो, त्याच्यामुळे मानेचे दुखणे थांबू शकते. त्याच्यानंतरचा व्यायाम म्हणजेच आपली जी मान आहे ती डाव्या बाजूला फिरवायची, असं डाव्या बाजूला बघायचं. त्याने आपण हाताने थोडासा जोर देऊन एक हात खांद्यावर ठेवून असा जोर देऊ शकतो. ही स्थिती 5 सेकंद ठेवायची. त्याच्यानंतर पूर्व स्थिती द्यायचं. त्याच्यानंतरची मान दुसऱ्या बाजूला फिरवायची. ही स्थिती पूर्व वेळेस असे ह्या स्थितीमधला व्यायाम जर तुम्ही 5-5 सेकंद केला किंवा 5 सेकंद स्थितीत ठेवायची आणि प्रत्येक व्यायाम हा 5-5 वेळेस करायचा तरी तुमच्या मानेचा आराम मिळू शकतो किंवा मानदुखीपासून तुम्हाला सुटका मिळू. त्याच्यानंतरचा मानदुखीसाठीचा एक व्यायाम म्हणजे जे आपला तळहात आहे तो तळहात आपल्या कानाच्या वर डोक्यावर ठेवायचा, आणि त्याने काय करायचं, तळहाताने आपल्याला डोकं लोटायचं, सारखी विरुद्ध बाजू लोटायचा प्रयत्न करायचा आणि डोक्याने तळहातावर जोर द्यायचा. असं 1-5 सेकंद करायचं. त्याच्यानंतर हीच पोझिशन दुसऱ्या बाजूस, मान सरळ ठेवायची, डोक्याने तळहातावर जोर द्यायचं तळहाताने. त्याच्यामुळे मानेचे हे जे बाजूचे स्नायू आहेत ते बळकट होतात, त्याच्यामुळे मानदुखीचा आपल्याला त्रास कमी होऊ शकतो. तर पहा मित्रांनो, एकदम सहज सोपे असे 5-5 ते 7 व्यायाम आहेत. हे जर केले तर तुमच्या मानदुखीच्या त्रासापासून तुम्ही मुक्त
सुटका मिळू शकते किंवा ताबडतोब मुक्त होतात। तर आजची टिप्स कशी वाटली मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा।